अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना संदर्भात शासकीय पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू झाल्या असल्या तरी आता सर्वांना कोरोनासोबतच आपले पुढील काही दिवस लढायचे आहे। शास्त्रज्ञ लसीसाठी प्रयत्नशील असून तोपर्यंत नागरिकांनी काळजी घेणे अतिआवश्यक आहे। म्हणून भुसावळात शिवसेनेचे तालुका संघटक प्राध्यापक धीरज पाटील कोरोनाची लागण होऊ नये म्हणून माहितीपत्रक व डेटॉल साबणाचे वाटप घराघरात जाऊन करत आहेत। तसेच नागरिकांनी कोरोनाला घाबरून न जाता वैद्यकीय उपचार घेतले पाहिजेत। मास्क कसे व का वापरावे, हात कसे धुवावे, नागरिकांनी शासनाने दिलेल्या विविध मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर अंमलबजावणी करावी, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, अशी कोरोना नियंत्रणाबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची सविस्तर माहिती ते घरोघर जाऊन देत आहे। शिवसेनेचे ललित मुथा, देवेंद्र पाटील, धनराज ठाकूर, फिरोज तडवी, नबी पटेल, राजेश ठाकूर, हर्षल पाटील, मनोज पवार, शेख मेहमूद यांनी या उपक्रमाचा शुभारंभ केला आहे। तर अमोल पाटील, तुषार करंदीकर, कृष्णा सपकाळे, निखिल चौधरी, कैलास पाटील, शुभम दराडे, शुभम पाटील, सागर कोळी यांचे या कार्याला सहकार्य लाभले आहे। काय नाव आपलं? छाया अशोक रडे। आमच्या वाड्यामध्ये धीरज पाटील यांनी साबण डेटॉल हँडवॉश करायला दिले त्यांनी, आणि काही असलं तर ते आमच्याकडे लक्ष देतात। ते कसले जनजागृती करत आहेत? जनजागृती हे आपले कोरोनाच्या बद्दल। याच्या आधी कोणी केलं होतं का? नाही, अजून कोणी नाही आलं याच्या। धीरज पाटील यांच्या जनजागृती करत आहे, आम्हाला त्यांच्याकडून डेटॉल साबण देण्यात आलं। प्रभाग क्रमांक किती आहे? 8। इथे कोरोनाबद्दल काही जनजागृती झाली आहे का? हो, इथे कोरोनाबद्दल भरपूर प्रमाणात जनजागृती झालेली आहे। श्री धीरज पाटील यांच्या सौजन्याने मास्क वाटप, सॅनिटायझर इत्यादी जनजागृती करण्यात येत आहे। आणि नगरपालिकेतर्फे काय केलं आहे का? नगरपालिकेतर्फे आतापर्यंत 2-3 वेळा सॅनिटायझरची फवारणी झालेली आहे आणि साफसफाई वगैरे चालू आहे, येतात बऱ्याच वेळा। आणि आपले जे धीरज पाटील सर आहे, इथले कोण आहे? आडामध्ये आणि नेहमी ते इकडे फिरून सर्व लोकांना सहानुभूतीपूर्वक सांगत आहे की बा आपण आपला बचाव कसा करायचा, काय करायचा, याच्याबद्दल पूर्ण विचारपूस करून सर्व माहिती देत आहेत। मास्क वगैरे काय वाटप करतो? मास्क वगैरे वाटप चालू आहे, सॅनिटायझिंग वगैरे सर्व करत आहेत। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।